अर काय लावले ही असलं बघायला काय भारी बक्की लगा अर चांगलं लाव जरा काहीतरी थांब 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 लाव जरा चांगली एखादी वेब सिरीज लाव एखादं पिक्चर बिक्चर लाव एखादा ए आपल्याला ना आपल्याला कसं ना भाई हो कसला तुला काय कळते काय चांगलं लाव जरा काहीतरी ए सुवास एवढा तळ तापडीनं कुठे चाललाय थांब हा बोला काय सुवास भाऊ लग्न जमल्यापासून तर आमची गाठीच घेणार आता कसं आहे माहितीये का आता लग्न जमलं म्हणल्यावर थोडस टाइम द्यावा लागतो ना म्हणजे एकमेकांच्या विचारांची देवाण घ्यावा म्हणजे मित्र सोडून इकडे आहे का नाही तसं नाही आता ह्या बघा तुम्ही माझे लहानपणापासून मित्र आपण एक वडा पाव तिघत खाल्लेला आहे आता का एक वर्गी तिघत करता का है की नाही बरोबर थोडस तुम्ही समजून घ्या आणि लग्नाला टाइमाला पटली कस काय पटली कस काय आता पटली बार का पण ऐका ना तुमचं आता खायचे प्यायचे दिवस आहेत तुमचं वय नाही ना अजून आमचं वय नाही काय झालं माहितीये का आता तुम्हाला माहितीये सरपंचची पोरगी मोठी पार्टी मग थाटात असे डीजे लावलेत ना पुण्याचे डीजे येत असा डीजे तुमच्या घरा मागून चालला का तुमचे लगेच भांडच पडले पाहिजे मी तर आवडून म्हणजे आदल्या दिवशी दोन दिवस येतो सांगतो तो आहे ना डीजे पुढे राहायचं का नाचायला फक्त आहे ना लग्नात असेल डीजे समोर नाच बर का जपून नाच नाहीतर लोकांच्या पाय खाली चंगरशीन तुला अनुभव आपल्याला लय लग्नात नाचलो मी असं लय नाचलो आम्ही चंगराचा तुला अनुभव आहे का नाचायचं हा ढिगाणा घालायचा फुल कोणाचं लग्न आहे तुमच्या भावाचं लग्न आहे बर चाल येऊ का मग कुठं निघालो एवढ्या ताडेत आपल्याला कुठं माझी तुमच्या वहिनीला भेटायला येऊ का मग आम्ही बी तिथं काय पंगत एक काय येऊ का रास तिकडे बर जा भेटून ए चल घाबरली ना मी घाबरली खरच मग काय थांब तुझे कान फुकतो मी नका नका थांब ना आता आता नाही म्हणजे भीतीने वाटणार तुला आता बोला कशाला बोलवलं होत कशाला म्हणजे भेटायला चारच तर दिवस राहिले आपल्या लग्नाला अगं ते चार दिवस सुद्धा आहे ना मला चार वर्षासारखे वाटतात माहिती का असं वाटत तुला कधी भेटल कधी तुझ्यासोबत बोलल मी तुला खरं सांगू का खूप स्वप्न बघायला लागलो कधी आपलं लग्न होईल कधी आपण असं सोबत येतो मला झोपच येत नाही माहिती का रात्री चारच तर दिवस राहिले तो चार दिवस नंतर वेळच वेळ आहे आपल्याकडे हा नाही वेळ आहे ना पण त्याच्या आधी थोडा वर टाइम त्याच्यामुळे आलो मी तुला भेटायला हो का हा भारी वाटतंय ना म्हणजे आता आपलं लग्न होणार चार दिवसांनी हो भारी वाटतंय हा ना हो अजून भारी वाटेल बरं का तुला पण आणि मला पण एक किस दे ना जा बाई का काही पण नाही काही पण नको फक्त किस काय झालं मग कस काय काही होईन फक्त किस करायचं ना आपल्याला पोर बिर आले मग पोर आण किस केल्यावर हा बाई तू काही लहान आहे का ग पल्लवी अग किस केली काहीच होत नाही उलट आहे ना प्रेम वाढतं माहिती का एकमेकांचं प्रेम वाढतं बाई हा दे ना एक किस मग देते ना दे मग बाई मी आईला नाही सांगितलंय आईला कशाला सांगावं लागतंय असं तिला कळलं तर मारेल ती आता इथं आई आहे का सांग बर पल्लवी मी तिला सांगून नाही आले इकडे आले म्हणून पण मग एक किस देणं पटकन जाणलं नको मी जाते आता आई ऑर्डर नाही देत का मग नाही आणि हा मम्मी आणि पप्पा मम्मी येणार आहे तिकडं कुठं तुमच्या इकडं आज आज का बर ये मग जाऊ का आता आईला वट सुद्धा वल्ली नाही झाले राव माई एक किस दे म्हणलो ती म्हणजे पोरं होते हे होईन आणि ते होईन लहान आहे काय पोरगी हिला कळत असं ना पण सगळ्या गोष्टी नाहीतर लग्न झालं राव ओढून बाबा
नाही नाही कळत असं नाटक करीत असं ती. चला बाबा. रोहिरी सुरस. हा तू वहिनीला भेटला का नाही? काय सांग तुला, तिला काहीच कळत नाही माहिती का? तो हे बघ तुला सांगतो, तू काय बोकंडी बसला माया खाली उतर ना खाली. बावटे गरी पोर. हे काय लागत तू? गेलो बर का वहिनीला भेटलो, म्हणलं काहीतरी होईल म्हणजे म्हणलं तोंडी बरेचशा तरी होईन पण काहीच नाही. ती काय म्हणते माहिती का? किस केलर म्हणे पोर बिर होते ना आपल्याला. कोण मला असं वाटतंय ती नाटक करीत असन तिला ना किस द्यायचं नसन. बरोबर आहे ना, ते मुद्दा म्हणून करत असेल तुझ्या संग. तुला कस काय माहित अजून म्हणतो की हा ना तुला नाही ना अनुभव तस. आधी मा काही होऊ द्या मग चार दिवस लग्न म्हणलं इकडे तुम्हाला सांगतो लग्न झालं मा एकदा इकडे काय भरकटू नका बर का. माझ्या घराच्या आसपास सुद्धा दिसले नाही पाहिजे तुम्ही. जावाय बापूचा बांगला. चला चला चला. आणि काय असेल ती माहिती व्यवस्थित विचारून घ्या, नंतर माझ्या डोक्याला तक तक नको रुसवा फुगवा नको. काय एक तर पोरीच्या म्हणण्याप्रमाणे करतोय आपण, चांगली चौकशी कर. चांगली चौकशी बापाने कशी माझी चौकशी केली ती तशीच करते मी पण. चला चला चला. असं झालं बघ आता काय सांगू तुम्हाला. राम राम जावाय बापू. राम 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 राम. आई पाहुणे आले तर लका जा. जावायला दोन पोर आहेत. नाही नाही मित्र आहेत. मित्र मित्र. राम 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 राम. पोरं पुढे एवढ्या लवकर आई दी. वा 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 वासा 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 वासा. तिकडून तिकडून जोडीवर चांगले वर का पण लय कामाचे तांदळ घालून घुसलं तरी काय तुला घुसत तांदळ घालून घुसत येते. बसा 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 बसा. या मामी बसा 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 बसा. हा अंड्रे खांड्यापर्यंत हात पुरतो का त्याच ही नोट करायची सवय आम्हाला. मला पण आहे ना मजा करणारी माणसं लय आवडत येत म्हणजे त्याच्यामुळे आपलं जुळून आलं. आपल्याला ही नोट करायची सवय हो. मला पण आहे ना असं मजा करणारी माणसं लय आवडत येत त्याच्यामुळे आपलं जुळून आलं. सोयरिक सोयरिक. मी तात्या सरपंच. हा माहितीये ना तात्या बोलतोय गाव हलतोय. अरे तुमची पोरगी हलिली म्हणजे आता पोरगी हलिली हळूहळू पाहणं आलं. ही आमची मंडळी म्हणजे आमची मामी. हा पण म्हणजे हिच्या आईचा नवरा. कोण म्हणजे मी हिच्या आईचा नवरा. वडील माझी लेख तुम्हाला तर सगळं माहिती आहे. पण मामीले शांत शांत येत काही रात्री भांडण बिंडण झालं काय दोघांच? नाही ना गावाच्या घरी आलो जास्त बोलायचं नसतं. कोणी? सासूबाईंनी. हा बर 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 बर. ते लॉकडाऊन पासून गप गप आहे जरा. तुम्ही गप केला असेल तुले काय बाय बोलले असतील ना त्याला. नाही नाही आम्ही नाही काय. नाही 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 बोलत नाहीत ते. आमचा आवाज घराबाहेर. घरात आपलं गप बसणे. बाहेर वाघ घरी शिडी. नाही ना विनोद करायची सवय आपल्याला. लय विनोद भारी राहिले. पाणी येतोय का नाही? पाणी आहे. गड्या पाणी घेऊन ये लवकर. पाणी आणायचं तुम्हाला म्हणणं होतं त्याला वर चढता येत नाही का? नाही नाही त्याच्या खाली ना असा डबा घ्यावा लागतो. तेव्हा ते पाणी हात पुरत त्याचा असं महिले डोक्याला डबे म्हणायचं त्याच्या. आणणार होतो पण घर असंच भागवलं. हा म्हणत करायची धर तिकडे ताब्या दी ते ना आईला पण एक लग्नानंतर पोरं झाली ना तुम्हाला कपड्याची काळजी नाही यांचीच कापड ठेवून घ्या तुम्हाला. जमतंय जमतंय. बर बर बाकी कस काय चाललंय? बाकी बघ एवढं भारी वाटलंय मला आता चार दिवस लग्न आलंय. पाणी बोरचं नाही ना? नाही नाही हापशेच आहे. आमच्या पोटात गाडगाडतोय नाही तो लगेच. एकदा बोरचं पाणी पिलो होतं तिच्या आईला. काय चांगलंय पाणी चांगलंय. आईला हेच उडी धरलीच कुठं मी घुसतो बरं का लका पाय जमत घुसला तर घावायचं नाही माझ्या. लयच मजा करता मामा तुम्ही. आपलं काय बर बात काय लग्नाचं मुद्द्याचं बोलतो मी बरं का. हा बोला ना. पोरगी तुम्हाला पसंत आहे?
पसंद आहे ना? तुमच्याच म्हणण्याप्रमाणे केलंय आता आम्ही. बर बाकी काय असेल ते देण्या घेण्याचं आधीच बोलून ठेवा. आता काय तुम्ही आम्हाला पोरगी द्या मग आम्ही घेतो. पुढचं बोला ना, बोला ना. झाली आहे बस ती सगळी तयारी. नवरा तू आहे का? तू त्याला विचारू घेणार. आणि बाकी जावय बापू मला एक तुम्ही सांगा, लग्नाच्या मग ते जेवण बिवण काय पाहिजे? गुलाबजाम पाहिजे का रबडी पाहिजे? गुलाबजामून पण एवढ्याले गुलाबजाम एवढ्याला एवढ्याले करू. जावय कोणाचा आहे विषय काय माहितीये? सरपंचाचा. हे महत्वाचं आहे, पडायचं नाही. काय झालं म्हणजे आमची शेजारी लग्न झालं, एक गुलाबजाम केली त्याने बार का, पण एवढे गुलाबजाम बारकले टाकला नाकुडीत गुतला त्याच्या त्याच्यामुळं मोठेले करा. नाही 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 आम्ही असलो आता काय मामी तुला हवं नको ते विचारून घे आताच. हवं आता मी आहे ना बघायला. तुम्ही काय टेन्शन घेता नंतर? नको टेन्शन, मग आता सांगितलेलं बरं. तुम्हाला काही अडचण आहे का? तुम्ही एकदा स्पष्ट बोला, सांगा ना, बोला ना, काही अडचण नाही ना? ती विचारून घेईन तुम्हाला सगळं. बर बर, तुम्ही पण विचारा. भांडण नको परत. काय नाही आता काय भांडणं भांडणार जे थोडे थोडे चालू राहते लागल्यानंतर ते पलंग तोड आपलं भांडणं झाल्यावर. बर बर, पण मामी दिसालंय लय भारी बरं का? म्हणजे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तुमचं? आमच्या वेळी कायच काय, मग ऊस तोडायला आलती तिकडच पटवली मी बी उसात कार्यक्रम विनोद. तसं काय नाही ना? काय तुमचं तर तसं काय नाही ना? नाही नाही भेटवलं नाही. आता काय समजून घ्यायचं तुम्हीला का? तुम्हाला इसकाटून सांगायला लागतंय. पण मग आम्ही भारी दिसते मला. एक नंबर. लग्न ही तशी करायचं ना? लग्न. बरं मी काय म्हणतो बाकी जावं बापू. आता मला शेवटचं एक तुम्ही सांगा, सोन्याचं विण्याचं काय, सोनं नाणं दागदागिनं काय, तुमची काय अपेक्षा काय? आता हे बघा, एवढी सोन्यासारखी पोरगी आमच्या पदरात दिली तुम्ही, आम्हाला काय पाहिजे अजून? वा 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 वा, कोण आमचं? वा वा वा, काय जावय? अरे जावय कोणच आहे? गेलो खंड. विनोद करायचं. बरं बरं, मी काय म्हणतो जावय बापू. आणि मला आता एक सांगा, एक राहिलो ना घरातला प्रश्न, घरगुती प्रश्न, मुख्य महत्वाचा प्रश्न राहिला. तुम्हाला बेड कसा पाहिजे? डबल पाहिजे का चांगली खाट पाहिजे? बास पाहिजे का मस्त फर्निचर पाहिजे? ऐका ना मामा, आता त्याला लय खर्च लागन, ते पलंग खाट ते त्याची काळजी नाही करायची. जावय कोणाच आहे ते आहे बार का? पण एक काम करा ना, आमच्या बेडरूम मध्ये ना ऊस लावून द्या. ऊस लावून द्या? हा ऊस लावून. कसं आहे ना मामा, मला पहिल्यापासून ऊसातली सवय. विनोद 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 नाही मामा, मला खरंच ऊसातली सवय. लय वेळेस गेलो मी ऊसात. लय वेळेस गेलाय? अरे कशाला गेला होता? कशाला? आपलं त्याला आतून लाज वाटते का भडवीच्या? अरे हो सरळ सरळ मला काय म्हणतोय, हे असलं पोरग आवडतंय भाई तुला? हा अरे तुला लाज आबरू. अरे पोरगी कोणाची पाठवाय निघालाय तू? सरपंचाची. सरपंच? सरपंचाची काय दात काढतो तू? हे असलं काही जमणार नाही तुला सांगतो मी. मामा बिन मी आणून टाकतो, फक्त तुम्ही पाणी टिपरा दाबायला राहणार. मामा टिपरा दाबाय ठेवा तुम्ही. अरे मामाने टिपरा दाबले उगवायचं नाही तुला सांगतो मी. हे लग्न मोडलं मी करतो सगळा ऊसाचा खर्च, तुम्ही फक्त पाणी द्यायला ना. अरे हे कसलं जावं वाढलंय तू शोधून? पण मला नाही जमणार भाऊ, मग ऊसाशिवाय जमणार नाही ना. अरे तू काय डुकार आहे का कोला आहे का लांड काय? ऊसाशिवाय जमायचं नाही. ए असला जावाय आपल्याला जमायचं नाही. तू उद्या काळे बेंद्र शोधून आण, खवडं बांड शोधून आण, लोह पाळ फेगड कसलं बी गळ्यात मार, हे जमणार नाही मला जावय. पण मामा ऐकून घ्या राव. अरे तुला काय लाज बिजी काय? हे लफड्यावाल पोर गेला काय? तुला अक्कल नाही का असल्याच्या दारात घेऊन आली? ओटे काय हवं तुला करायची का? तू हवं अजून मी सगळा खर्च करतो ना ऊसाचा, त्याचा फक्त लग्न लावून द्या ना आमचं. तुझ्या ऊसाला लाव कोला तिकडे. हे चल लवकर चल. मी बेन आणतो, मी सऱ्या पाडतो, मी टिपरा दाबतो. फक्त तुमच्या पोरीचा हात द्या. अरे कोयता घेऊन तुला खालूनच छाटीन मी. चाल इकडे. ओ मामा आईला मामाला खरंच राग आला काय? कोण राव लय आलेला का राग? पण आता मला खरंच ना ऊस शिवाय नाही जमत. नाही गेला का जमत? मामा मका तरी लावून द्या ना. मामो
अयो मामा गेले मामा पल्लवीला घेऊन आता होत नाही मा काही जाऊ दे चल चल